फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण डाऊट्स क्लिअर करणार आहोत जे एफ टीबद्दल. तर डाऊट असा होता स्टुडंट्सना की जर गेटला आपण फॉरवर्ड बायस दिला तर काय होईल, आणि दुसरा जो डाऊट होता तो पिंच ऑफ वोल्टेज जो आहे, पिंच ऑफ वोल्टेज नंतर करंट जो आहे ड्रेन करंट तो कॉन्स्टंट का राहतो, कसा राहतो. ओके, त्याच्यासाठी आपण सुरुवातीला एक बेसिक्स बघूया. जसं की डायोड जो आहे, डाय म्हणजे इथे सुद्धा जे एफ टी असू देत किंवा कोणताही कंपोनंट असू देत, सेमीकंडक्टर कंपोनंट जे आहे ते पी आणि एन पासून बनवलेले आहेत, त्यामुळे आपण बेसिक्सकडे वळू आणि थोडं बेसिक्स बघूया. तर डायोड जो आहे आपल्याला माहीत आहे पी आणि एन हे जे आहे ते एकत्र केल्यानंतर तो डायोड तयार होतो, आणि जिथे पी आणि एन जोडलेलं आहे त्याला जंक्शन म्हणतात. आपल्याला माहीत आहे की पीमध्ये जे मेजॉरिटी जे कॅरियर्स आहेत ते होल्स आहेत, आणि मायनॉरिटी कॅरियर जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचप्रमाणे एनमध्ये जे आहेत मेजॉरिटी कॅरियर जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि मायनॉरिटी कॅरियर जे आहेत ते होल्स आहेत. आता कॅरियर जे आहेत ते करंट कॅरियर्स असतात. जसं की पीमध्ये आपल्याला जो काही करंट मिळणार आहे तो होल्समुळे मिळणार आहे जास्त प्रमाणात, कारण ते मेजॉरिटी जास्त संख्येमध्ये आहेत. पण इलेक्ट्रॉनसुद्धा आहेत कमी संख्येमध्ये, मायनॉरिटी आहेत, त्यांच्यामुळे सुद्धा आपल्याला करंट मिळणार आहे पण खूप कमी प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे जे एन टाईप आहे त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स जास्त असल्याकारणाने, मेजॉरिटी असल्याकारणाने, तर त्याच्यामुळे आपल्याला जो करंट मिळणार आहे तो जास्त प्रमाणात असणार आहे, आणि होल्स जे आहेत ते कमी प्रमाणात आहेत, आणि ते करंट जो मिळणार आहे त्याच्यामुळे तो खूप कमी प्रमाणात असणार आहे. आता आपण बघूया हा पी एन आणि जे आहेत एकत्र कसे जोडले जात आहेत, की नॉर्मली डायोड कसा तयार केला जातो. तर पी एन टाईप जो आहे तो स्लॅब घेतला जातो, एक तुकडा घेतला जातो, त्याच्यावरती हा जो पी तुकडा जो आहे हा ठेवला जातो, तो इंडियमचा आपण असं समजूया. इंडियम जो आहे हा पी टाईप आहे, आणि तो हे केल्यानंतर इथं ठेवल्यानंतर त्याला 500 डिग्री सेंटीग्रेड या तापमानाला तो हीट केला जातो. हीट केल्यानंतर तो मेल्ट होणार आहे, आणि मेल्ट झाल्यानंतर या एनमध्ये तो असा जाऊन बसतो आहे, आणि त्याच्यानंतर आपण त्याला एक टर्मिनल काढतो. पीला जो टर्मिनल काढला आहे त्याला ॲनोड म्हणतो, आणि एनकडून जो टर्मिनल काढला आहे त्याला आपण कॅथोड म्हणतो. ओके, ॲक्च्युअल जो आहे तो डायोड असा आहे, पण आपल्याला स्टडी पर्पजसाठी आपण हा कन्स्ट्रक्शन जो आहे त्याचा असा दाखवलेला आहे. ओके, सोपं जाण्यासाठी. आता ज्यावेळेला पी आणि एन जे जोडलेले आहेत म्हणजे हा काय झाला, जंक्शन झाला. जसं इथे हा जो पार्ट आहे हा जंक्शन आहे, तसाच हा जो पार्ट आहे इथे पी आणि एन जो दाखवलेला आहे हा जंक्शन आहे. आता एकदा हे जंक्शन जो आहे, जंक्शनच्या आसपास काय घडणार आहे आपण बघूया. की एन साईडमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते नेगेटिव्ह आहेत, आणि पी साईडमध्ये होल्स हे जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह आहेत. हे होल जे आहेत ते एन साईडला म्हणजे नेगेटिव्ह साईडला याला बघतायत, आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पॉझिटिव्ह साईड इलेक्ट्रॉन्स हे नेगेटिव्ह आहेत ते पॉझिटिव्हकडे म्हणजे पीकडे आकर्षित होणार आहेत. आणि जंक्शनच्या जवळील जे आहेत ते जंक्शन क्रॉस करतायत, आणि जंक्शन क्रॉस केल्यानंतर इथे जो आहे म्हणजे इथला जो ॲटम आहे तो इलेक्ट्रॉन्स देणार आहे, म्हणून तो काय होतो, पॉझिटिव्ह होतो, कारण तो डोनर म्हणजे इलेक्ट्रॉन्स त्याच्यातले जात आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते, त्यामुळे ते जे आहे हा पॉझिटिव्ह आयन होतो. त्याचप्रमाणे इथला जो आहे हा इथले जे इलेक्ट्रॉन्स जे इथे आलेले आहेत ह्या ॲटम जो इलेक्ट्रॉन्स घेतो एक्सेप्ट करतो, म्हणून हा नेगेटिव्ह, हा जो ॲटम आहे तो नेगेटिव्ह होतो. त्याला आपण ह्या ॲटमला आपण म्हणतो की नेगेटिव्ह आयन्स. आता हे जे आहेत इथे नेगेटिव्ह आयन तयार झालेले, इथे पॉझिटिव्ह आयन तयार झालेले, पण ह्या रिजनमध्ये या भागामध्ये कुठेही कॅरियर ज्याच्यामुळे आपल्याला करंट, होल किंवा इलेक्ट्रॉन हे कॅरियर दिसत नाही आहेत, म्हणून त्याला आपण डिप्लिशन लेअर असं म्हणतो, म्हणजे एमटी लेअर, म्हणजे तिथे कॅरियर्स नाही आहेत, एमटी आहेत, त्याला आपण डिप्लिशन लेअर म्हटलं. आता हा एक सप्लायसारखा सुद्धा कार्य करतो. आता इथे बघा, इथे नेगेटिव्ह आहे, या बाजूला पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथे एक सप्लाय तयार झाला आहे ज्याचा नेगेटिव्ह या बाजूला आहे आणि पॉझिटिव्ह या बाजूला आहे. ह्या जे सप्लाय जो आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स जो आहे त्याला पोटेन्शियल बॅरियर असं म्हटलेलं आहे. बॅरियर म्हणजे जो विरोध करणारा, तो विरोध कशासाठी करतो आहे की हे जे इलेक्ट्रॉन जे आहेत ते पुढील जे प्रवास व इलेक्ट्रॉन जे जंक्शन म्हणजे हे जे क्रिएट झालेले डिप्लेशन नंतरचे जे जवळचे जे इलेक्ट्रॉन जे आहेत ते प्रवास करायला बघणार आहेत, क्रॉस करायला बघणार आहे जंक्शन, पण हे जे नेगेटिव्ह पोटेन्शियल जो आहे
त्याला तो काय करणार आहे, अपोज करणार आहे, म्हणून हे क्रॉस करू नाही शकणार आहेत. आणि रूम टेम्परेचरला एका पर्टिक्युलर जाडीचा जो डिप्लिशन लेअर तयार होतो, म्हणजे एका पर्टिक्युलर पोटेन्शियल डिफरन्स जो आहे इथे तयार होणार आहे, त्याला आपण पोटेन्शियल बॅरियर असं म्हणतो, जो सिलिकॉनला 0.7 आहे आणि जर्मेनियमला 0.3 आहे. आता आपण बघूया फॉरवर्ड बायासमध्ये तो कसा कार्य करणार आहे. आता हा जो आहे फॉरवर्ड बायसमध्ये आपण पीला पॉझिटिव्ह आणि एनला नेगेटिव्ह देतोय. आता इथे काय होणार आहे की हा जो सप्लाय व्होल्टेज आहे हा ह्या पोटेन्शियल बॅरियर जो आहे त्याला तो अपोज करणार आहे. आणि अपोज जेवढं तुम्ही व्होल्टेज वाढवत जाल तेवढं हा पोटेन्शियल बॅरियर जो आहे हा कमी कमी होत जाणार आहे. आणि एका 0.7, जसं हा सिलिकॉन जर असेल तर सिलिकॉन डायोड असेल तर याला 0.7 व्होल्टेजला आपण म्हणतो की हा पोटेन्शियल बॅरियर जो आहे तो नाहीसा होणार आहे. म्हणजे हा जो अगोदर त्याच्यामुळे जो रेझिस्टन्स होता आता तो जो कमी हो कमी होत जाणार आहे आणि नंतर 0.7 तो नाहीसा होणार आहे. मग त्यानंतर तुम्ही जे काही व्होल्टेज वाढवाल फॉरवर्ड व्होल्टेज त्यामुळे करंट हा जास्त प्रमाणात वाढत जाणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ज्या वेळेला आपण फॉरवर्ड बायस येतो तेव्हा मेजॉरिटी कॅरियर जे आहेत ते जंक्शन क्रॉस करायला बघतायत. ओके, आणि हे जंक्शन क्रॉस करतायत आणि 0.7 व्होल्टेज ज्याला आपण नी व्होल्टेज म्हणतो त्या व्होल्टेज नंतर फॉरवर्ड व्होल्टेज नंतर करंट हा जो आहे पोटेन्शियल बॅरियर नाहीसा होतो आणि त्यामुळे करंट जे आहेत कॅरियर जे आहेत सहज जंक्शन क्रॉस करू शकतात. म्हणजे आपल्याला याच्यावरून काय समजावून घ्यायचं आहे की फॉरवर्ड बायसमध्ये कॅरियर जे आहेत ते जंक्शन क्रॉस करणार आहेत. आता आपण रिव्हर्स बायसमध्ये बघूया. रिव्हर्स बायसमध्ये काय होणार आहे की जो इथे नेगेटिव्ह जो आहे आपण पीला दिलेला आहे आणि पॉझिटिव्ह जो आहे तो एनला दिलेला आहे. म्हणजे पीमधले जे होल्स आहेत ते नेगेटिव्हकडे आकर्षित होणार आहे, एनमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पॉझिटिव्हकडे आकर्षित होणार आहेत आणि ॲटोमॅटिकली जे इथले जे ॲटम्स आहेत त्याचे इलेक्ट्रॉन चालले आहेत, म्हणजे पुन्हा इथे काय होणार आहे पॉझिटिव्ह आयॉन्स जे आहेत ते वाढत जाणार आहेत, तसं इथे नेगेटिव्ह आयॉन्स जे आहेत वाढत जाणार आहेत. म्हणजे याचा अर्थ जो आहे की डिप्लिशन लेअर जो आहे तो जो आहे एम्प्टी लेअर जो आहे जिथे कॅरियर नाही आहेत हा वाढत जाणार आहे. ओके, म्हणजे रिव्हर्स बायसमध्ये काय होतं की मेजॉरिटी कॅरियर जे आहेत ते जंक्शन क्रॉस करत नाही आहेत, ते जंक्शनच्या विरुद्ध दिशेला ते वाहत आहेत आणि त्यामुळे काय होतं जे डिप्लिशन लेअर हा वाढत चाललेला आहे आणि डिप्लिशन लेअर वाढल्यामुळे जो आहे की रेझिस्टन्स जो आहे तो वाढतोय, करंट हा कमी होतोय. पण हे कुठपर्यंत चालणार, एक ठराविक जे व्होल्टेज ज्या वेळेला तुम्ही हा जो व्होल्टेज आहे ह्या जंक्शनच्या जे काय पी एन जंक्शनच्या ब्रेकडाऊन व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज कराल तेव्हा काय होणार आहे हा जो जंक्शन ब्रेक होणार आहे. लक्षात घ्या हा ब्रेक का होतो, कारण मेजॉरिटी कॅरियर जरी जंक्शनच्या विरुद्ध दिशेला जात असतील तरी इथे मायनॉरिटी कॅरियर्स आहेत, जसं की पीमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते जंक्शन क्रॉस करायला बघतायत. ज्यावेळेला तुम्ही जो व्होल्टेज आहे एवढा वाढवत आहे की ज्यावेळेला याची जी कायनेटिक एनर्जी आहे ती काय होणार आहे वाढणार आहे आणि ते ॲटमला जाऊन आदळणार आणि असे मल्टिपल्समध्ये इलेक्ट्रॉन्स तयार होणार. म्हणजे ॲटमला आदळल्यानंतर त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडणार आहे हे आणि आधीचं जो इलेक्ट्रॉन आहे ते आणि दोन ॲटमला आदळणार असं मल्टिपल होऊन थोड्याच सेकंड्समध्ये काय होणार आहे की जो आहे हा जंक्शन ब्रेकडाऊन होणार आहे, याला ॲव्हलेंज ब्रेकडाऊन म्हणतो आणि त्यानंतर करंट जो आहे तो जास्त प्रमाणात वाहणार आहे. जर आपण हे करंट लिमिट नाही केला तर हा जो डायोड आहे तो जळून जाणार आहे. ओके, म्हणजे फॉरवर्ड बायसला आपल्याला कळलं आहे की मेजॉरिटी कॅरियर जंक्शन क्रॉस करतायत आणि डिप्लिशन लेअर जो आहे तो कमी कमी होत चाललेला आहे आणि इथे रिव्हर्स बायसमध्ये जो आहे रिव्हर्स बायस वाढवल्यानंतर डिप्लिशन लेअर हा वाढत चाललेला आहे. आता आपण जे एफ ई टीकडे वळूया. आता जे एफ ई टीला आता बघा आपण ड्रेनला पॉझिटिव्ह दिला आहे, सोर्सला नेगेटिव्ह दिला आहे, कारण हा एन चॅनल आहे, सोर्स हा इलेक्ट्रॉनचा सोर्स आहे म्हणून बॅटरी जो इलेक्ट्रॉन सप्लाय करतो तो आपण सोर्सला जोडलेला आहे आणि ड्रेनला पॉझिटिव्ह जोडलेला आहे. ओके, आणि हा जो आहे हा क्रॉस सेक्शनल डायग्रॅम आहे कन्स्ट्रक्शनचा. ॲक्च्युली जो आहे असं सिलेंड्रिकल शेप आहे, एन टाईप मटेरियल आहे आणि हा जो आहे पी टाईप असं रिंग आहे. ओके, म्हणजे सर्व बाजूनी हा रिंग जो आहे एक ठराविक जाडीचा, जर आपण हा असा कट केला तर आपल्याला असा क्रॉस सेक्शनल हा व्ह्यू मिळणार आहे आपल्याला. हा त्याचा कन्स्ट्रक्शन म्हणून दाखवलेला आहे. ओके, त्या इथे आता जर सपोज आपण गेटला पॉझिटिव्ह दिला तर काय होईल आपल्याला माहीत आहे. पॉझिटिव्ह जो आहे म्हणजे पीला पॉझिटिव्ह दिला आहे आणि एनला जो आहे निगेटिव्ह दिला आहे.
ओके इथे एनला हा पॉझिटिव्ह दिलेला आहे ह्या बाजूला आणि एनला ह्या बाजूला निगेटिव्ह दिला आहे, तर इथे काय होणार आहे, हा पी आणि हा ह्या बाजूचा एन सोर्सकडचा एन जो आहे इथे डिप्लिशन लेअर जो आहे तो कमी कमी होत जाणार आहे. जेवढं तुम्ही इथे गेटला पॉझिटिव्ह वोल्टेज म्हणजे फॉरवर्ड वोल्टेज तुम्ही देत जाल तेवढं काय होणार आहे की इथे जो डिप्लिशन लेअर जो आहे हा कमी कमी होत जाणार आहे आणि त्यामुळे हा जो गेट करंट, गेट आणि सोर्समधला जो करंट आहे तो वाढणार आहे. ओके या गेट सोर्स करंट वाढल्यामुळे ड्रेन करंटमध्ये सुद्धा थोडी वाढ होणार आहे, पण हे प्रॅक्टिकली त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की गेट आणि सोर्समधला करंट वाढल्यामुळे हा जो जंक्शन आहे तो करंट हँडल करू शकणार नाही आहे, म्हणजे जो काय पॉवर डिसिपेशन जो आहे हा तो इक्विप नाही आहे तेवढं करंट वाहून नेण्यासाठी, आणि त्यामुळे हा जंक्शन काय होणार आहे, ब्रेक होणार आहे, म्हणजे जंक्शन जो आहे तो जळून जाणार आहे. त्यामुळे आपण जे एफ ई टी जो आहे त्याचा गेट आणि सोर्स फॉरवर्ड बायसमध्ये यूज करत नाही, कारण तो करंट तेवढं करंट हँडल करण्यासाठी तो केपेबल नाही आहे हा जो आहे जंक्शन जो आहे, आणि त्यामुळे हा जो गेट जो आहे जे एफ ई टीचा आपण रिव्हर्स बायसमध्ये लावतो. सेकंड जो डाऊट होता तो जो आहे पिंच ऑफ वोल्टेजबद्दल होता की पिंच ऑफ वोल्टेज नंतर हा जो ड्रेन करंट जो आहे तो कॉन्स्टंट कसा राहतो. आता आपण बघूया की पर्टिक्युलर वोल्टेज, आता सपोज हा उदाहरण घेऊ व्ही जी एस झिरो आहे, म्हणजे आपण काय केलं, हा जो गेट आहे गेट आणि सोर्स आपण शॉर्ट केला, म्हणजे इथे वोल्टेज नाही दिला आपण डायरेक्टली हा शॉर्ट केलेला आहे, म्हणजे काय झालं, गेट आणि हा सोर्स जो आहे हा झिरो वोल्टेजवर आहे आणि इथे आता शॉर्ट केल्यामुळे गेटला सुद्धा झिरो वोल्टेज मिळणार आहे, म्हणजे इथे रिव्हर्स वोल्टेज जो आहे तो झिरो आहे. आता इथे रूम टेम्परेचरला जसं काहीतरी पोटा इथे डिप्लिशन लेअर तयार होतो तसा इथे सुद्धा पी आणि एनच्या मधी एक डिप्लिशन लेअर जो आहे तयार होणार आहे, तो कमी प्रमाणात असणार आहे. आपल्याला माहित आहे जर आपण हा जो वोल्टेज जो इथे गेटला रिव्हर्स बायस वोल्टेज हा वाढवत गेला गेलो आपण तर नेमकं काय होणार, तर मायनस वन दिला तर काय होणार आहे हा माहीत आहे आपल्याला. पीला आपण निगेटिव्ह दिला आहे, एनला जो आहे तो पॉझिटिव्ह साईड आहे, म्हणजे ही बाजू जर आपण बघितली झिरोसुद्धा या नेगेटिव्हच्या तुलनेत जो आहे पॉझिटिव्हच आहे, पण हा जो वोल्टेज आहे जास्त पॉझिटिव्ह आहे. मग काय होणार आहे की इथे जास्त पॉझिटिव्ह दिले असल्या कारणाने हा जा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, म्हणजे पीला आपण निगेटिव्ह दिला आहे आणि एनला जो आहे इथे पॉझिटिव्ह दिलेला आहे, म्हणजे ह्या बाजूला डिप्लिशन लेअर जो आहे म्हणजे इथे जसं आपण रिव्हर्स बायस, सपोज आपण हा जर कन्सिडर नाही केला फक्त आपण गेट आणि सोर्समधला रिव्हर्स बायस कन्सिडर केला तर काय होणार आहे की हा जो आहे डिप्लिशन लेअर जो आहे जसं आपण रिव्हर्स वोल्टेज जसं की मायनस वन दिलं तर हा डिप्लिशन लेअर ह्याच्यापेक्षाही थोडा जास्त होणार आहे. ओके तसंच त्याचप्रमाणे मायनस टू दिला पुन्हा डिप्लिशन लेअर काय होणार आहे तो वाढणार आहे. ओके म्हणजे चॅनलची जी जाडी आहे ती कमी होत जाणार आहे, म्हणजे ड्रेन करंट काय होणार आहे कमी होत जाणार आहे. बघा हा ड्रेन करंट जो आहे पिंच ऑफ वोल्टेज नंतर आता कमी झाला आहे, मायनस फोरला काय होणार आहे पुन्हा हा जो डिप्लिशन लेअर जो आहे तो वाढणार आहे. आणि आपण हाच जो मायनस सिक्स आपण असं समजू की हा गेट आणि सोर्समधला कट ऑफ वोल्टेज आहे, त्यावेळेला काय होईल की हा जो आहे पूर्णपणे जो डिप्लिशन लेअर जो आहे एकमेकांना टेकणार आहेत, लक्षात घ्या, म्हणजे ओव्हरलॅपसुद्धा आपण म्हणू शकतो की हे काय होणार आहे ओव्हरलॅप होणार आहे, म्हणजे ह्या वोल्टेजला म्हणजे गेट सोर्स वोल्टेज मायनस सिक्स वोल्टेजला काय झालं आहे की हा जो डिप्लिशन लेअर आहे हा पूर्णपणे एकमेकांना टेकलेले आहेत, त्यामुळे चॅनलची विड्थ जी आहे ती झिरो झालेली आहे, म्हणजे ड्रेन आणि सोर्समधला करंट जो आहे तो झिरो होणार आहे, ऑलमोस्ट झिरो होणार आहे. ते आपल्याला ह्या डायग्राम म्हणजे आपण सध्या फक्त गेट आणि सोर्सबद्दल बोललेलो आहे की गेट आणि सोर्समधला रिव्हर्स बायस वाढवला तर काय होणार आहे डिप्लिशन लेअर वाढत जाणार आहेत, आणि हे जे आहे जसं क्रॉस सेक्शनल आपण सांगितलं एकमेकाच्या समोर, म्हणजे हे काय होणार आहे सर्व बाजूनी हे जे आहे डिप्लिशन लेअर वाढत जाणार आहे, आणि शेवटी ही चॅनलची विड्थ जी आहे ती खूपच म्हणजे एकमेकांना हा ओव्हरलॅप झाल्या कारणाने चॅनलची विड्थ ती झिरो होणार आणि ड्रेन करंट होणार आहे. आता आपण काय करतो आहे की कट ऑफ वोल्टेज तर देत नाही आहे, आपण एक सपोज पर्टिक्युलर वोल्टेज दिला आहे की गेट सोर्स जो आहे त्याच्यामध्ये आपण सपोज हे उदाहरण घेऊ की मायनस टू वोल्ट दिलेले आहे. आता मायनस टू वोल्टला काय होणार आहे की डिप्लिशन लेअर आपण असं समजू की एवढा झालेला आहे असा, म्हणजे एवढा गॅप आहे इथून इथपर्यंतचा गॅप जो आहे
त्याच्यामध्ये ह्या डिप्लेशन लेअर जे आहे त्याच्यामध्ये आहे, म्हणजे चॅनल विड्थ जी आता सध्या एवढी आहे, म्हणजे आता काय होणार आहे, करंट जो आहे तो एवढा असणार आहे. आता नेमकं काय होतं बघूया, जर आपण ड्रेन जो आहे आणि सोर्समधला वोल्टेज जो आहे तो वाढवत गेलो तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे. आता इथे सपोज मी ड्रेन सोर्समधला वोल्टेज मी वाढवत गेलो तर नेमकं काय होणार आहे, हा बघा हा सप्लाय जो आहे तो वाढत चाललेला आहे. ड्रेन सोर्समधला वोल्टेज वाढवतोय म्हणजे आपण काय करतोय, हा पॉझिटिव्ह वाढवतोय. आता हा जो आहे यन आहे, यनला आपण पॉझिटिव्ह दिला आहे आणि पीला जो आहे निगेटिव्ह दिलेला आहे, म्हणजे इथला ह्या बाजूचा जो जंक्शन जो आहे तो रिव्हर्स बायस होणार आहे, कारण यनला जास्त पॉझिटिव्ह आहे आणि पीला इथे निगेटिव्ह दिलेला आहे. म्हणजे काय होणार आहे, डिप्लिशन लेअर जो आहे तो जो आहे ह्या बाजूने असा वाढत जाणार आहे. जसं की आपण हा जो आता पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि वाढवत गेलो, जसं की असा वाढवत गेलो तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, पुन्हा जो आहे तो डिप्लिशन लेअर ह्या बाजूला टॉप साईडला असा वाढत जाणार आहे, वरच्या बाजूला वाढत जाणार आहे. आणि एका पर्टिक्युलर व्होल्टेजला, ज्याला आपण पिंच ऑफ व्होल्टेज असं म्हणतो, पिंच ऑफ व्होल्टेजला काय होणार आहे, ह्याची जी विड्थ आहे एवढी अशी होणार आहे, म्हणजे ही कॉन्स्टंट राहणार आहे. आणि त्यानंतर इथून वाहणारा जो करंट जो आहे तो इथे आपल्याला जो मिळतो हा मॅक्झिमम झालेला आहे. आता ह्यानंतर आपण कितीही ड्रेन जो सोर्स व्होल्टेज जर वाढवला, कितीही आपण वाढवला तरी काय होणार आहे की त्याच्यातला जो करंट जो आहे कॉन्स्टंट राहणार आहे. कारण हा जरी आपण वाढवला तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, ह्याचा जो डिप्लिशन लेअर वाढल्या कारणाने, आता इथे एक आपण बघूया, करंट बरोबर व्होल्टेज भागिले रेझिस्टन्स. आपण काय करतोय, ड्रेन आणि सोर्समधला व्होल्टेज वाढवतोय. आता ड्रेन आणि सोर्समधला व्होल्टेज वाढवल्यामुळे काय होणार आहे, चॅनलची जी विड्थ आहे ती कमी होणार आहे. म्हणजेच काय, या चॅनलचा रेझिस्टन्स जो आहे, म्हणजे ड्रेन आणि सोर्समधला रेझिस्टन्स जो आहे तो वाढणार आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपण ड्रेन आणि सोर्समधला व्होल्टेज वाढवतोय तेवढ्याच प्रमाणात हा ड्रेन आणि सोर्समधला रेझिस्टन्स वाढतोय. म्हणजे ॲटोमॅटिकली ह्यांचा जो रेशो आहे, भागाकार जो आहे, म्हणजे जो ड्रेन करंट आहे तो कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात हा वाढायला लागलाय तेवढ्याच प्रमाणात हा वाढतोय. म्हणजेच काय, ड्रेन करंट कॉन्स्टंट राहतोय. म्हणजे पिंच ऑफ व्होल्टेज नंतर जेव्हा ज्या वेळेला तुम्ही ड्रेन सोर्स व्होल्टेज वाढवताय त्यावेळेला तेवढ्याच प्रमाणात त्याचं रेझिस्टन्स, चॅनलचा रेझिस्टन्स वाढतोय आणि त्यामुळे जो आहे हा ड्रेन करंट जो आहे तो कॉन्स्टंट राहतोय. म्हणजे ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहतो, थोड्या प्रमाणात वाढतो पण तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहतो. थँक्यू.